लग्न होणार नाही एकदम मी सांगितलेलं आहे, पुन्हा पुन्हा सांगायची माझी इच्छा नाहीये. पण तुम्ही नकार का देताय हे मला कळायलाच हवं, त्याशिवाय मी इथून जाणार नाहीये. कारण माझ्या आयुष्यातली ही सर्वात मोठी आणि माझ्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे. म्हणून हा प्रश्न तुम्ही स्वतःलाच विचारला तर जास्त बरं होईल. हा प्रश्न मी स्वतःला विचारला तर तुम्ही या लग्नाला नकार देण्याचं काहीच कारण सापडत नाही मला. ते निरडावलेला माणूस आहे. एक सांगतो, मी तुम्हाला इथं आपण बोलवलं म्हणून, आणि घरी आलेला पाहुणा त्याच्या घरी सुखरूप परत गेला पाहिजे ही रीत आहे. म्हणून आता इथं तुम्ही माझ्या घरामध्ये सुखरूप आहात, सुरक्षित आहात. ठीक आहे, तुम्ही माझ्याबद्दल काहीही विचार करू शकता. तुम्हाला काही ऐकूनच घ्यायचं नसेल किंवा या विषयावर काही बोलायचंच नसेल तर वयाचा मान ठेवून मी तुम्हाला बळजबरी नाही करू शकत. मी एवढंच म्हणेन, मी फार सभ्यपणे तुमच्या घरी आलो आणि तुमच्या मुलीचा हात मागितला. पण आता माझ्या असं लक्षात आलंय की तुम्ही कितीही सभ्यपणे वागा, समोरची व्यक्ती तसं वागत नाही. मी एवढंच सांगेन, लग्न करेन तर तुमच्या मुलीशीच. तुम्ही आलात तर तुमच्या आशीर्वादाने, आणि तुम्ही नाही आलात तर तुमच्या शिवाय. काळजी करू नकोस, मी आहे ना. हात सोड तिचा. ठीक आहे, आत्ता हात सोडतोय, पण परत जेव्हा पकडेन तो आयुष्यभरासाठी. गुड बाय.